आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला विधानसभेच्या दृष्टीनेच तयारीत राहण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. आमचे वरिष्ठ नेते आम्हाला जे काही निर्देश देतील, मग त्या ठिकाणी उमेदवार कोणी असो, उमेदवार हा विचार नसतो. आमच्या पक्षाचा आदेश हा आम्हाला महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहणार. महाविकास आघाडीमध्ये ही जागा जर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घेतली आणि आम्हाला लढण्याचे आदेश दिले तर आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला विधानसभेच्या दृष्टीनेच तयारीत राहण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. मग जर त्यांनी आदेश दिले, महाविकास आघाडी आहे राज्यामध्ये, महाविकास आघाडीमध्ये ही जागा जर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घेतली आणि आम्हाला लढण्याचे आदेश दिले तर आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. पण दुसरीकडे संजय राऊतांनी राणी लंके यांची उमेदवारी जाहीर केली श्रीगोंद्यामध्ये, त्याविषयी काही आम्हाला माहिती नाही आहे. परंतु आम्ही आमच्या पक्षाचा आदेश मानणारी माणसं आहोत. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला जे निर्देश देतील ते आम्ही अंमलात आणण्यासाठी कटिबद्ध असतो. कोणी काय बोललेलं असेल तर ते त्याविषयी आम्ही ते मत व्यक्त करण्यासाठी ते वरिष्ठ नेते आहेत. विद्यमान जागा जर राष्ट्रवादीला सुटली तर तुमची भूमिका काय असणार? आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आमची महाविकास आघाडी राज्यामध्ये आहे. आमचे वरिष्ठ नेते आम्हाला जे काही निर्देश देतील, मग त्या ठिकाणी उमेदवार कोणी असो, उमेदवार हा विचार नसतो. आमच्या पक्षाचा आदेश हा आम्हाला महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहणार. पण ज्या पद्धतीने लोकसभेला तुम्ही राष्ट्रवादीला मदत केली, तशी मदत तुम्हाला होईल का पार्लमेंटमध्ये विधानसभेला अपेक्षित? कसं आहे, महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना निर्देश देतात, पक्ष कार्यकर्ते आदेशाचं पालन करत असतात. त्यामुळं जरी आमच्या शिवसेना पक्षाला ही जागा सोडली तर निश्चितपणे सर्व राष्ट्रवादी पक्ष असतील, काँग्रेस असतील आणि सर्व घटक पक्ष मित्रपक्ष असतील, ते सर्वजण 100% मदत करतील. तशी काही तुम्ही ठाकरेंकडे मागणी वगैरे केलेली? मागणी केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी, जाऊन त्यांना ही जागा शिवसेनेसाठी सोडवावी अशी मागणी केलेली आहे. आणि आमच्या वरिष्ठांनीसुद्धा, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनीसुद्धा, मी पूर्ण प्रयत्न यासाठी करणार आहोत. कारण पारनेर तालुका शिवसेना ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. शिवसैनिकांची खाण आहे पारनेर तालुक्यामध्ये. प्रत्येक गावामध्ये असंख्य शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकांच्या जोरावरच आम्हाला ही जागा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.